गौरी गणपतीच्या आगमनामुळं सर्वत्र वातावरण भक्तिमय बंद आहे त्यातच कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झिम्मा फुगडीसह पारंपरिक खेळ आणि गौरी गीतांनी रात्री जागल्या होत्या चिमुकल्या मुलींपासून ते सत्तर ते ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत सर्व वयोगटातील महिला नटून थटून झिम्मा फुगडीसाठी एकत्र येत होत्या पूर्वी तोंडी गायली जाणारी गौरी गीतं आताच्या मुलींना तोंडपाठ नाहीत त्यामुळं स्टेरिओवर गौरी गीतं लावून त्यावर फेर धरला जात होता गौरीच्या आगमनानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गौरी गीता आणि पारंपरिक खेळांनी रात्री जागल्या हो होत्या रात्री आठ नंतर गल्लोगल्ली आणि कॉलन्यांमध्ये महिला एकत्र येऊन गौरी गीतांवर फेर धरताना दिसत होत्या लहान मुलींपासून ते ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलाही उत्स्फूर्तपणे या खेळात सहभागी झाल्या पूर्वी महिलांना गौरी गीतं तोंडपाठ असायची मात्र काळाच्या ओघात नव्या पिढीतील महिलांना जुनी गीतं किंवा लोकगीत माहीत नाहीत त्यामुळे बहुतांश ठिकाणी स्टेरिओवर गौरी गीतांची सीडी लावून किंवा मोबाईलवरून गौरी गीतं वाजवून त्यावर फेर धरला जात होता लक्षतीर्थ वसाहतमधील पीएम बॉईज या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिम्मा फुगडी खेळणाऱ्या महिलांना आंबिल आणि घुगऱ्याचं वाटप केलं त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक होतं दरम्यान कंदलगावमधील मातंग समाज प्रणित वादळ तालमीच्या गणेशाची आरती कृष्णराज माडिकेंच्या यांच्या हस्ते आणि सरपंच राहुल पाटील उपसरपंच सतीश निर्मळ ग्रामपंचायत सदस्य संग्राम पाटील सरदार माने अष्टविनायक चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरातील पेठमध्ये आर्यश्रमिक संघटनेच्या वतीनं पूर्णांगिनींना हळदी कुंकवाचा मान देऊन विडा देण्यात आला धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी महिला गटांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं